सतेत चषक फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळ आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात चुरशीची लढत झाली ही लढत एक एक अशी बरोबरीत राहिल्यानं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यातील सामन्यात पूर्वार्धातील काही मिनिटातच शिवाजी तरुण मंडळाच्या करण चव्हाण बंद्रे यानं संकेत साळुखेच्या पासवर गोल नोंदवला या गोलच्या जोरावर शिवाजी तरुण मंडळानं मध्यंतरापर्यंत एक विरुद्ध शून्य ही आघाडी कायम ठेवली उत्तरार्धात सुद्धा शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला परंतु त्यांना गोल नोंदवता आला नाही जादा वेळेत फुलेवाडीच्या रोहित मंडलिकच्या कॉर्नर पासवर कपिल पाटील यानं गोल करून संघाला बरोबरी साधून दिली कपिलच्या या गोलचं फुटबॉल प्रेमींनी कौतुक केलं हा सामना पूर्ण वेळ बरोबरीत राहिला सामन्यात फुलेवाडीच्या तेजस जाधव मंगेश दिवसे चंदन गवळी अक्षय मंडलिक तर शिवाजी तरुण मंडळाच्या सुमित जाधव विक्रम शिंदे संकेत साळोखे ऋतुराज सूर्यवंशी यांनी चांगला खेळ केला फुलेवाडीचा चंदन गवळी या सामन्यातील लढवैया खेळाडू ठरला उद्या शुक्रवारी तेरा मे रोजी दिलबहार तालीम आणि फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ यांच्यात लढत होणार आहे